नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील तलाठी भरती परीक्षेमध्ये आतापर्यंत मराठी व्याकरणातील भाषा व लिपी भाषा व लिपी या प्रकरणावर विचारण्यात आलेले प्रश्न थोडक्यात पाहणार आहोत यातला आपला पहिला प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो हा प्रश्न तलाठी भरती वर्धा जिल्हा दोन हजार बारा आणि यवतमाळ दोन हजार पंधरा या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक तक, कर्नाटकात मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले हा प्रश्नही वर्धा दोन हजार बाराला विचारण्यात आला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महर्षी पतंजली महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले पुढचा प्रश्न मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे हा प्रश्न तलाठी भरती गडचिरोली दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा यावर्षी विचारण्यात आला होता याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संस्कृत आणि प्राकृत संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून मराठी भाषा विकसित झालेली आहे पुढचा प्रश्न भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात हा प्रश्न गडचिरोली दोन हजार चौदामध्ये विचारला होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्याकरण भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे व्याकरन म्हणतात हाच प्रश्न पण थोडासा वेगळा जालना तलाठी भरती दोन हजार चौदाला विचारला होता प्रश्न आहे व्याकरण म्हणजे डॅश डॅश उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाषेचे स्पष्टीकरण करणारे पुढचा प्रश्न शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत प्रश्न औरंगाबाद दोन हजार चौदा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मो के दामले मो के दामले हे शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते हा प्रश्न कोल्हापूर तलाठी भरती दोन हजार चौदाला विचारला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटले जाते पुढचा प्रश्न मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते हा प्रश्न नंदुरबार तलाठी भरती दोन हजार चौदा आणि पालघर तलाठी भरती दोन हजार पंधरा या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देवनागिरी मराठी भाषेचे लेखन देवनागिरी या लिपीत केले जाते पुढचा प्रश्न आमदार खासदार न्यायालय इत्यादींना पत्रव्यवहार करताना भाषा कशी असावी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विशेष सौजन्याची आमदार खासदार न्यायालय यांना पत्रव्यवहार करताना भाषा ही विशेष सौजन्याची असावी नेक्स्ट मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादोबा पांडुरंग पुढचा प्रश्न भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय अशी व्याख्या कोणी केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृपा कुलकर्णी हा प्रश्न परभणी जिल्हा तलाठी भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आला होता आणि नेक्स्ट वाक्य म्हणजे डॅश डॅश उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अर्थवाही शब्दसमूह वाक्य म्हणजे अर्थवाही शब्दसमूह होय